मित्रांनो, तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी म्हणजे सीडीपीओ या पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आणि मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला महिला आणि बालकांसंबंधी कार्य करायला तर निश्चितच आवडेल. तर मित्रांनो, या पदाची जी परीक्षा आहे ती 100 प्रश्नांची 200 गुणांची वैकल्पिक परीक्षा होते आणि लगेच या परीक्षेनंतर मुलाखत होते, म्हणजे 250 गुणांपैकी तुमचं मेरिट ठरतं. आणि ही परीक्षा अत्यंत सोपी आहे, याच्यामध्ये महिला आणि बालकांसंबंधीचे अनेक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात, जे की आपल्या एमपीएससीच्या अभ्यासामध्ये त्याचा समावेश असतो. मित्रांनो, चला तर मग एमपीएससीची तयारी करता करता आपण जिल्हा महिला बाल विकास अधिकारी या पदाचा देखील अभ्यास करूया. धन्यवाद.